अरे तीन माणसं चार केटाची का दादा काय बोलत वरती ए बृंदा सुनील सुनील आला आले आले चला ये चलो ये दो ते दो इकडे बघा अरे ते प्रदीप बर्थडे ए ए काय गाणं थांबरे माचीस लावे की तुम्हाला हलकत लावडा पुढे पप्पा साहेब युट्यूबला भेटा म्हणून सांग कार्यक्रमात झाली तर तसं चढायचं आजपर्यंत धरणामुळं जांभरे गावाला प्रतिष्ठा सगळ्यांना भेटलेली ही गोष्ट माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये जांभरे गाव धरणासाठी प्रसिद्ध हे पण माहिती आहे. पण आणखी एक गोष्ट आहे, आपल्याच गावचा भाचा आहे मधुर जाधव, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. मधुर जाधव तर मधुर जाधवचा ब्लॉग सगळे जण बघतात, काही जणांना माहिती नसेल म्हणजे पाहुणे मंडळी असतील त्यांना सांगतो. मधुर जाधव जो आपला भाऊ आहे, कुठे मधुर? मधुर इकडे थांबतो ना, मी थांबतो इकडे. मधुर वेळोवेळी आपल्या गावचा कुठलाही कार्यक्रम असेल मधुरचा वेळोवेळी आपल्या गावचा कुठलाही कार्यक्रम असून द्या, भले दहिकाला असून द्या, शिमगा असून द्या, कुठलाही असून द्या, काही कार्यक्रम असून द्या, मधुर प्रत्येक किंवा गणपती असून द्या, इव्हन प्रत्येकाने त्याचे व्हिडिओ आपल्या गावाच्या माध्यमाने त्यांनी एन्जॉय केलेले. आणि आपलं कर्तव्य बनतं की ज्या माणसाने आपल्या गावाचं नाव भाचा म्हणून का असं ना पण उंचवलंय, तर त्याचा ब्लॉग आपण वरती नेणं हे आपलं काम आहे. तर एक कळकळची म्हणा किंवा एक विनम्र विनंती म्हणा, आपल्यातर्फे एक गिफ्ट, मामातर्फे, आमच्या मामातर्फे गिफ्ट आहे की प्रत्येकाचा यूट्यूब म्हणजे यूट्यूब सगळेजण बघतात, मधुर जाधव ब्लॉग हा सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि लाईक पण करा. कारण काय माहिती आहे का, चौकुळीनंतर कुठलं जर गाव हा पोरगा दाखवत असेल तर तो जांभरे चंदगड तालुक्यामधलं. आणि त्या जांभऱ्या गावासाठी जर हा भाचा म्हणून जर एवढं करत असेल तर आपलं कर्तव्य बनतंय, तो आपला नातू, आपला भाचा आणि आपलं लेख जे काय असेल ते बनून तुम्ही त्याच्यासाठी प्रोत्साहन करणे गरजेचं आहे. आणि मी इथे एक आश्वासन देतो, दिवाळीपर्यंत मधुरचा जो विषय चालू आहे, मधुरला हँडीकॅम म्हणजे जे कॅमेरा असतो त्याच्यानी शूटिंग करणं अडचण जाते, पण त्यांनी त्याच्या ब्लॉगर जे आहेत त्याचे 3500 ब्लॉगर होते
त्या साडेतीन ब्लॉगर पैकी आता सध्याला त्यांनी नवीन ब्लॉगर चालू केलाय, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. पण मधुरला दिवाळीपर्यंत आपण आपल्या स्वइच्छेने जे काय कॉन्ट्रीब्युशन जमल त्याच्यामधनं एक चांगला जो सेल्फी कॅमेरा म्हणतात त्याला एवढाच असतो तो कॅमेरा आला आपण गिफ्ट दिवाळीला, एक त्याचं एक दिवाळी गिफ्ट म्हणून आपण कारण भीमजयंती असून द्या, भीमजयंती असून द्या, नंतर दहिकाला असून द्या, गणपती असून द्या, शिमगाव महोत्सव असून द्या आपल्या गावचा, त्या पोरांनी नकळत कुठल्या स्वार्थ इच्छेविषयी स्वार्थ नसताना देखील त्यांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे. तर आपण या अडेअडचणीच्या कामाला जर आपण त्याच्या मदतीला नाही आलो तर आपण माणूस नाही. ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवावी आणि मी गावचा लाडका भाचा म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतोय. बाकी जाणती मंडळी पण आहेत या बाबतीमध्ये, कोणाला काही इश्यू तर नाही ना? आमचा भाऊ आहे, इवन मी माझा भाऊ आहे आणि तुमचा पण भाऊ आहे. या हिशोबाने तुम्ही ज्या परीने होईल, पण त्याला दिवाळीपर्यंत त्याच्या ब्लॉगिंग साठी काही त्रास होणार नाही. आणि त्यांनी त्याच्या ब्लॉगवर जे त्याचे मित्रमंडळी आहेत सगळ्यांना त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की म्हटलं माझं दुर्दैवाने ऍक्सिडेंट झालं, काही प्रॉब्लेम झाले, त्यामुळे मी तुम्हाला माझे व्हिडिओ मी शेअर करू शकलो नाही. पण ज्या गोष्टींनी त्यांनी सुरुवात केलेली आहे ती गोष्ट त्याची खंडित पडता कामा नये. याच्या पुढं त्याला जी काय मदत होईल, फुल ना फुलाची पाकळी, ती आपण करायची. शंभर टक्के कधी स्वतःला समजू नको प्रदीप. हा मामा, त्याचं पायाचं जरा ते याच्यामध्ये जाऊन दोन तीन पुणे मधलं मी करणार नाही, पुण्याचं होणार ना, तो पायावर चालणार स्वतःच्या. हा तेच म्हणत होतो, याची गरज त्याला लागणार नाही, तो स्वतःच्या पायावर उभा राहणार. ही गोष्ट माझी राहिली. ठीक आहे, चला चला केक चला. हे बघा याला सांगतो मी.